पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. धुळे शहरातील कथित सावकार राजेंद्र बंब यांच्याकडून सुमारे 4 कोटी रोख जप्त, लाखोंचे दागिने आणि अनेक खरेदी खत जप्त. नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांची माहिती. शेती क्षेत्रात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर कपाशी लागवड आणि विविध पिकांची पेरणी करावी, कृषी अधिकारी सोनवणे यांचा शेतकऱ्यांना सल्ला. तापमानाची तात्परता आणि उन्हाची भेदकता यामुळे दुपारी 12 धुळ्याच्या मुख्य बाजारपेठेत निर्माण होतोय शुकशुकाट. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई, शस्त्र व्यवहाराचे 15 गुन्हे दाखल, देशी बनावटीची 20 पिस्तुले, 11 तलवारी पोलिसांकडून जप्त. आणि स्वच्छता आणि वृक्षारोपण संवर्धनाबाबत धुळे महापालिकेची कार्यपद्धती म्हणजे दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण, अशाच धारणीची. आता बातम्या पाहूया विस्तारानं. धुळे शहरासह जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सावकारी व्यवहार करीत सर्वसामान्य नागरिकांची मालमत्ता हडप करणारा राजेंद्र बंब तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. विचारणा केल्यानंतरही त्याने आपल्या नावे बँकेत लॉकर नाही असं सांगितलं, पण पोलीस यंत्रणेने तपासाअंती खात्री करीत जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या धुळ्यातील लॉकरमधून सोने, लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. सावकारी करीत मालमत्ता हडप करणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई होत आहे अशी माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक BG शेखर पाटील यांनी दिली. धुळे शहरासह खानदेशात अनेक जण बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करतात. शासनाची परवानगी घेण्याऐवजी स्वतःची खासगी सुरक्षा यंत्रणा निर्माण करीत सावकारी व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात धुळ्यातील राजेंद्र बंब यांचा समावेश आहे. राजेंद्र बंब हा गेल्या काही वर्षापासून अनेकांना व्याजाने पैसे देऊन त्यांची मालमत्ता हडप करीत असे. याबाबत त्याच्याकडे काम करणाऱ्यानेच त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस यंत्रणेने कारवाई करीत गबाड जप्त केले. यासंबंधी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक BG शेखर पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी केलेल्या कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस मुख्यालयात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. जिल्हा पोलीस प्रशासनाने कथित सावकार राजेंद्र बंब यांच्या घरी छापा घातला तेव्हा 1,73,00,000 रुपये रोख, 204 मालमत्तेच्या सौदा पावत्या, 34 धनादेश, 104 जमिनींचे खरेदी खत सापडले. त्यानंतर तपासाच्या दुसऱ्या दिवशी विचारणा केली तेव्हा नकार देणाऱ्या बंबच्या नावे असलेल्या बँक लॉकरमध्ये 2,73,00,000 रुपये रोख, 19,00,000 दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत. तपासात बंब आणि त्याचे नातेवाईक सहकार्य करीत नाही, पण योग्य त्या पद्धतीने तपास करून श्रमिकांच्या जीवावर जीवन जगणाऱ्या सर्व कथित सावकारांवर कारवाई केली जाणार आहे. कथित सावकारांच्या ताब्यात असलेली मालमत्तांची कागदपत्रे लवकरच त्यांना परत केली जाणार आहेत. मात्र ज्या नागरिकांची मालमत्ता खाजगी सावकाराकडे असेल त्यांनी त्वरित तक्रार द्यावी असे आवाहनही पोलीस महानिरीक्षक BG शेखर पाटील यांनी दिले. धुळे शहरामधील अवैध सावकारी करणारे आरोपी राजेंद्र बंब यांच्यावरती पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, त्यांच्या सर्व सहकारी DYSP कातकडे आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या रीतीने व्यवस्थित छापा टाकून कारवाई केली. त्या कारवाईमध्ये पहिल्या दिवशी 1,73,00,000 ची मुद्देमाल
कॅश, स्टॅम्प पेपर 204, 14 पावत्या, 34 चेक, 59 खरेदी खत आणि त्याच्यानंतर पुन्हा 45 खरेदी खत, हे सगळे मुद्देमाल जो सावकारीशी रिलेटेड होता तो मिळालेला आहे. दुसऱ्या दिवशीच्या कारवाईमध्ये 2,73,000 कॅश मिळाली, सोनं मिळालं त्याच्यामध्ये 19 लाखाचं, आणि जळगाव पीपल्स बँकेच्या लॉकरमधनं काही मुद्देमाल आणि वस्तू सावकारीशी जे रिलेटेड होत्या त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आता येऊ लागलेल्या आहेत. धुळे तालुक्यातील चिंचवार शिवारातील वनक्षेत्रात बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी बनावटीची दारू निर्माण करण्यात येत असल्याचं उघडकीस आलंय. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं या ठिकाणी छापा टाकून 3 जणांना ताब्यात घेतलं, तसेच त्यांच्याकडून 4,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून बनावट दारू निर्मितीचा उद्योग फोफावला आहे. धुळे तालुक्यातील चिंचवार गावालगत असलेल्या गट क्रमांक 124 मधील वनक्षेत्र रफिक पटेल कसतात, पण या क्षेत्रात त्यांनी इतरांच्या मदतीने देशी विदेशी बनावटीची दारू निर्माण करण्याचा उद्योग थाटला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक संशयित ठिकाणी गेले तेव्हा ते 74,000 रुपये किमतीची देशी आणि विदेशी बनावटीची दारू मिळाली, तसेच दारूच्या बाटल्या, बूज बसविण्याचे मशीन, एक मालवाहू वाहन स्कॉर्पिओ देखील आढळली. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. शिवाय जमीन कसत असलेला रफिक पटेल, रामसिंग ठाकरे, हरीश पटेल याला अटक केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात बनावट दारू निर्माण करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या भागात निर्माण होणारी बनावट दारू गोव्यासह विदर्भ आणि अन्य भागात विकली जात असल्याची चर्चा आहे. यांना एका गावामध्ये बनावट दारू बनवली जाते अशी माहिती मिळालेली होती. त्यानुसार त्यांनी त्यांची टीम पाठवली आणि बऱ्याच ठिकाणी वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की किरण सुधाकर देशमुख हा व्यक्ती त्याच्या साथीदारांसह चिंचवार गावात गट नंबर 124 त्याचे इतर साथीदार रामसिंग ठाकरे, त्याच्यानंतर हरीश पटेल आणि शेतमालक रफिक पटेल यांच्या मदतीने बनावट दारू तयार करत असताना मिळून आलेले आहेत. त्यांच्यावर छापा घालून कारवाई केलेली आहे. बनावट दारू तयार करण्याचं साहित्य, त्याच्यामध्ये टँगो पंच दारूचे 24 बॉक्स, रॉयल स्पेशल विस्कीचे 52 बॉक्स, दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या बाटल्या, त्यानंतर बूज पॅकिंगसाठी लागणारं मशीन, अशा पद्धतीचं दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य जवळपास 4,63,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. वातावरणात बदल होत असून यंदा जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस होणार आहे, तेव्हा पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी करावी. जिल्ह्यात खरीप पेरणीचे 3,90,000 हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील सुमारे 2,25,000 हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होईल. कपाशीच्या लागवडीसाठी 11,00,000 पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6,35,000 कपाशी बियाण्याची पाकिटं उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी PM सोनवणे यांनी दिली. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 859 मिलीमीटर पाऊस झाला होता. जास्तीच्या आणि लांबलेल्या पावसाने खरीप तसेच रब्बी हंगामाचे नुकसान केले होते. यंदा पाऊस वेळेत आणि सरासरी एवढा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले की खरीप हंगामात कपाशी बरोबरच मका, मूग, उडीद, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे. कपाशीचे क्षेत्र विचारात घेता 11,00,000 बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 6,35,000 पाकिटे उपलब्ध झाली आहेत. महाबीजकडे बियाणे आणि खतांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 54,000 मेट्रिक टन मागणी करण्यात आली, त्यापैकी 44,000 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांची गरज असताना जून जुलै महिन्यात खत उपलब्ध होईल. उपलब्ध असलेल्या खतात 12,000 मेट्रिक टन युरिया, 5,500 मेट्रिक टन संयुक्त खतांचा समावेश आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी कपाशी लागवड आणि अन्य पिकांची पेरणी करावी. शक्यतोवर 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असे कळविण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी. कापूस उत्पादक यंदा राशी 2 या वाणाची मागणी करीत आहेत, पण अन्य वाण देखील तितकेच चांगले आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत कपाशीची लागवड केली आणि काळजी घेतली तर यंदा भरपूर प्रमाणात उत्पन्न येईल असे कृषी विकास अधिकारी सोनवणे यांनी सांगितले. ह्या वर्षी सर्वसाधारणपणे 3,90,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्याच्यापैकी प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड 2,00,000 ते 2,25,000 हेक्टर क्षेत्रावर या ठिकाणी होईल. त्यानंतर मका, इतर जी पिके आहेत मूग उडीद आणि तूर, ज्वारी बाजरी या पिकांची लागवड प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि ह्यात 70% कापूस पिकाची ज्यावेळेस लागवड होते त्यावेळेस 11,00,000 पाकिटे बियाण्याची आपण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आत्तापर्यंत 6,35,000 पाकिटे आपल्या बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत. ती 1 तारखेपासून शेतकऱ्यांना खरेदी करता येणार आहे आणि लागवडसुद्धा 1 तारखेपासून करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सांगितलेलं आहे. ती लागवड आता करायला सुरुवात होणार आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स,
HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, एक वर्षाची विस्तारित वॉरंटी, एक वर्षाचा उत्पादन विमा मोफत, मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 62 182 111, 295 311, मोबाईल 94 204 39 111. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाड बाजार, धुळे. फोन 235 570. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा योजनेचं काम महिनाभरात पूर्ण होईल. साधारणतः दिवाळीपासून धुळेकरांना अक्कलपाडा योजनेतून पांझरा नदीचं पाणी नियमित मिळेल आणि शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, असे स्पष्टीकरण खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिलं. अक्कलपाडा योजनेचं काम जवळपास 80% पूर्ण झालं आहे, अशी माहितीही डॉक्टर भामरे यांनी दिली. योजनेच्या कामाची पाहणी करत असताना डॉक्टर भामरे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अक्कलपाडा धरणापासून हनुमान टेकडीपर्यंत पाणी आणण्याची योजना तयार करण्यात आली. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळविण्यात आला आहे. त्यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रयत्न केले. अक्कलपाडा धरणातील पाणी शहरासाठी मिळवले तर भरपूर पाणी मिळेल, शिवाय महापालिकेचा विजेवरील खर्च देखील वाचणार आहे. अक्कलपाडा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याचे आणि जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास 80% पूर्ण झाले आहे. आता पांझरा नदीच्या पात्रात या योजनेसाठी जॅकवेल घेण्याचे काम करण्यात येत आहे. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी SC निकम RC पाटील यांनी माहिती दिली. योजनेचे काम निर्धारित वेळेत आणि दर्जा राखत पूर्ण करावे अशी सूचना खासदार भामरे यांनी केली. यावेळी खासदार भामरे यांच्यासोबत महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, स्थायी समितीचे सभापती शीतल नवले, माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. म्हटली आहे थोडीफार, हे खरं आहे, परंतु ज्यावेळेस मुबलक पाणी येईल त्यावेळेस आपण झोनिंग करणार आहोत. आणि माझ्या स्टँडिंगच्या बजेटमध्ये आणि महापौरांनी जो आत्ता महासभेत बजेट केला त्याच्यामध्ये आपण 12 कोटी रुपये हे वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी व झोनिंग करण्यासाठी, आज झोनिंगचा प्रश्न आहे, आपण त्याच्यावर काम करतो आहे, कन्सल्टंट नेमलेले आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 किलोमीटरच्या वर फेरी जाणार नाही आणि 2 किलोमीटरमध्येच एका वेळेस पाणी सुटेल आणि 2 किलोमीटरच्या आत एक जलकुंभ असला पाहिजे, अशा प्रकारे आपण झोनिंगची व्यवस्था करतोय. निश्चित एकदा पाणी आल्यानंतर हा झोनिंगचा प्रश्नही मिटून जाईल. मौसमी पावसासाठी कोकण किनारपट्टीवर अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, पण त्याचवेळी धुळे शहराचा जिल्हा मात्र तापमान आणि उकड्याने हैराण आहे. शहराच्या तापमानाचा पारा 41° सेल्सिअसच्या आसपास आहे. गेल्या काही आठवड्यात तापमानाचा पारा 44° अंशावर होता, त्यामुळे वातावरणात कोरडेपणा कायम आहे. परिणामी जून महिन्यात सुरुवात होऊनही कडाक्याचं ऊन अनुभवलं जात आहे. उन्हामुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर दुपारी शुकशुकाट होता. धुळे जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात वाढत जाते. गेल्या 3 वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या वर्षी सरासरी 546 मिलीमीटर असताना जिल्ह्यात 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यापूर्वीच्या 2 वर्षात देखील जास्त पाऊस झाला, पण उन्हाळ्याची तीव्रता मात्र कमी झाली नाही. जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला, राज्याच्या काही भागात पाऊस झाला. कोल्हापूरमध्ये वळिवाच्या पावसाने धूळधाण केली. अनेक भागात पाऊस झाल्याने तापमानात घट झाली आणि त्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु धुळे शहर आणि जिल्हा या परिस्थितीला अपवाद ठरला आहे, कारण जूनचा पहिला आठवडा सुरू झाला. मृग नक्षत्र 5 दिवसांवर आले तरी पावसाची फारशी चिन्हे दिसत नाही. आजही धुळे शहराच्या तापमानाचा पारा 40° सेल्सिअसवर आहे.
त्याचवेळी हवेतील कोरडेपणा कायम आहे, त्यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र त्रास होत आहे. उन्हाची तीव्रता आणि सातत्याने येत असलेला घाम यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर दुपारी 12 सर्वत्र शुकशुकाट जाणवतो. आग्रा रोडवर असलेल्या व्यावसायिक आणि व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात, तेव्हा लहान व्यावसायिकांची स्थिती काय असेल हे परिस्थितीच सांगते. मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर फुलवाला चौक, पाचकंदील, सराफ बाजारपेठ, गांधी पुतळा या ठिकाणी पाय ठेवण्यास जागा नसते, पण शुक्रवारी याच ठिकाणी शुकशुकाट होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन ज्यावेळी जमावबंदी जाहीर करते आणि त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशीच परिस्थिती सध्या आग्रा रोडवर दिसत आहे. धुळे शहर आणि परिसरात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस हजेरी लावेल असे संकेत पक्ष्यांनी दिले आहेत. अनेक पक्षी पावसाचे आगमन होण्यापूर्वी घरटी बांधतात. सध्या शहराच्या विविध रस्त्यांवर असलेल्या झाडांवर आणि कृषी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या झाडांवर पक्ष्यांकडून घरट्यांची बांधणी सुरू आहे. पक्ष्यांकडून घरटी बांधण्यास सुरुवात झाली की शेतकरी देखील खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करीत असतात. हवामान आणि पावसाबद्दल वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण अनेकदा निसर्ग हे अंदाज फोल ठरवितो. मात्र काही शेतकरी निसर्गातील बदल लक्षात घेत शेतीचे नियोजन करीत असतात. पावसाचे आगमन होण्यापूर्वी पक्षी घरटी बांधण्यास सुरुवात करतात. सध्या धुळे शहरातील प्रमुख चौक आणि विविध भागातील रस्त्यांच्या काठावर असलेल्या झाडांवर पक्ष्यांकडून घरटी बांधली जात आहेत. गायरान बगळा, कावळा, चिमणी, साळुंखी, बुलबुल, कबूतर असे पक्षी 2 घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. पाऊस येण्याच्या 1 आधी पक्ष्यांकडून घरटे बांधण्यास सुरुवात होते. पक्ष्यांकडून घरटे बांधण्यास सुरुवात झाली म्हणजे शेतकरी देखील तयारी करतात. एकीकडे पक्षी घरटी बांधत असताना शेतकरी बियाणे खरेदी करणे, पेरणीचे साहित्य व्यवस्थित करणे, पेरणी क्षेत्राचे नियोजन करणे ही कामं करतात. आता पक्ष्यांचे घरटे उभारणे आणि त्या प्रमाणात शेतकऱ्यांचे खरीप पेरणीचे नियोजन केले जाणे अनुभवले जात आहे. साधारणतः 7 अर्थात मृग नक्षत्रावर धुळे शहर आणि जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 900 ply उत्पादन 24 करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-237-287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नाशिक महसूल विभागातील धुळे जिल्ह्यात शस्त्रे बाळगत त्याचा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यंदा आजवर धुळे जिल्ह्यात शस्त्र बाळगणारे आणि त्याचा व्यवसाय करण्यासंबंधी 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यात संबंधित गुन्हेगारांकडून 20 देशी बनावटीची पिस्तुले, 33 काडतुसे, 11 तलवारी आणि 1 खंजीर जप्त करण्यात आले आहे. शस्त्रांची निर्मिती, त्यांची विक्री, यात शस्त्र निर्माण करणारे कोण, विक्री व्यवसायात कोण आहेत याची माहिती पोलीस यंत्रणा घेत आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिली. बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्या राजेंद्र बंब कडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईबरोबरच शस्त्रांचा व्यवसाय आणि त्या अनुषंगाने होणारी गुन्हेगारी यासंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात यंदा शस्त्रासंबंधी 15 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने योग्य पद्धतीने माहिती घेऊन शस्त्रे बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयित गुन्हेगाराकडून देशी बनावटीची 20 पिस्तुले, 33 काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. यासंबंधी जळगाव येथे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. खानदेशात शस्त्र शक्यतोवर मध्य प्रदेशातील उमरडी येथून येतो. नाशिक विभागाच्या पोलिसांनी उमरडी येथे जाऊन देशी बनावटीचे पिस्तूल निर्माण करणारे उद्योग उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तसेच धुळे जिल्ह्यात तलवारी बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी कारवाई करताना पोलिसांनी 11 तलवारी आणि 1 खंजीर हस्तगत केला आहे. तलवार प्रकरणात 17 संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बी जी पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील उपस्थित होते. धुळे तालुक्यातील आर्णी येथील मुकेश रमेश कोळी यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे. अवैध शस्त्रांच्या विरुद्ध, कारण बरेचसे तरुण वर्ग अवैध शस्त्र वापरतो, त्याचा दुष्परिणाम छोट्या छोट्या काही भांडणं झाली तर त्या भांडणामध्ये त्याचा वापर केला जातो. काही ठिकाणी 307 गुन्हे दाखल होते, काही ठिकाणी मर्डर पण दाखल होते. एकंदर परिषदेचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे अवैध शस्त्र जे आहेत ती रोखली पाहिजेत आणि त्यांच्यावरती प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत, गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणलं पाहिजे. आणि त्यावरून अवैध मोहिमेच्या अवैध शस्त्राच्या मोहिमे जी राबवण्यात आली होती परिक्षेत्रामध्ये, त्यामुळे धुळे पोलिसांनी खूप चांगली कामगिरी केली. 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि 20 कट्टे, 33 राऊंड, 1 एअरगन, 2 छर्रे, याच्यामध्ये 19 आरोपी अटक करण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे हे अवैध शस्त्र कुठून येतात, त्याचा मूळ मालक कोण आहे आणि कोण सप्लाय करतं, एजन्सी कोण करत, तिथपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर तलवारीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे, 8 गुन्हे धुळे जिल्ह्यामध्ये दाखल झालेत, त्यात 100 तलवारी, 1 खंजीर जप्त करण्यात आला आणि 17 आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे. त्या तलवारींचा उद्देश काय होता, ते कशासाठी वापरणार होते, त्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आमच्या तपासी अंमलदारांना SP साहेबांनी, ॲडिशनल SP आणि सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत, मीसुद्धा सूचना करत आहेत की याचा मूळ शोध, मूळ मालक कोण आहे आणि कशासाठी आणला, उद्देश काय, तलवारी बाळगण्याचं कारण काय, ह्याचा सगळा शोध इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते घेतील. त्याच्यामध्ये अजून कोणी जर आरोपी सहभागी असतील तर कॉन्स्पिरसी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120B संगणमताच्या कटामध्ये त्याला सामील केलं जाईल आणि त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल. धुळे शहरातील देवपुरात आग्रा रोडवर उभारण्यात आलेली व्यावसायिक अतिक्रमणे मंगळवारी महापालिका प्रशासनाने हटविली. गेल्या काही वर्षात महाजन हायस्कूल पासून दत्त मंदिर चौकाच्या दिशेने आग्रा रोडच्या पश्चिमेस अतिक्रमणे करण्यात आली होती. लोखंडी सांगाडे आणि पत्र्यांच्या मदतीने ही अतिक्रमणे करण्यात आली होती. याबाबत तक्रारी झाल्या होत्या. महापालिका प्रशासनाने संबंधितांना जागेबाबत विचारणा केली, मात्र व्यावसायिक समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. अखेरीस महापालिकेच्या दप्तरी असलेल्या नोंदी लक्षात घेता हे अतिक्रमण असल्याची खात्री झाली आणि कारवाई करण्यात आली. धुळे शहराची रचना काटकोनात करण्यात आली आहे, पण गेल्या काही वर्षात याच प्रमुख रस्त्यांच्या काठावर असलेल्या व्यावसायिकांनी वाढीव बांधकाम केले तर इतरांनी मोकळ्या जागेवर व्यावसायिक अतिक्रमे केली. नेहरू चौकात ज्या पद्धतीने व्यावसायिक अतिक्रमणे करण्यात आली त्याच पद्धतीने याच रस्त्यावर महाजन हायस्कूल पासून पुढे उत्तरेकडे दत्त मंदिर चौकाच्या दिशेने अतिक्रमणे करण्यात आली. तयार कपडे विक्री, खाद्यपदार्थ, रसवंती यांच्यासह अन्य व्यवसाय उभारण्यात आले होते.
काही जणांनी या अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने स्पष्टीकरण मागविले पण व्यावसायिक काहीच स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. व्यावसायिकांची अतिक्रमणे आहेत असे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस फौजपाटासोबत घेऊन कारवाई केली. जेसीबी यंत्राच्या मदतीने पत्राची अतिक्रमणे हटविण्यात आली. नुकसान टाळण्यासाठी अखेरीस अतिक्रमणधारकांनीच पत्रे काढून घेण्याचा निर्णय केला. या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे आता रस्ता रुंद होणार असून वाहतुकीचा या टप्प्यात खोळंबा होणार नाही. शहराला बकालपणा येऊ नये यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, अतिक्रमणे करू नयेत असे आवाहन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी केले. धुळे महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव आज देवपूर मौजे देवपूर येथील सर्वे क्रमांक 55/2 वरील भूखंडावर विना परवानगी दुकाने टाकून ते भाड्याने देऊन पैसा कमवताच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर दुकानदारांना यापूर्वी मनपातर्फे नोटीस देण्यात आल्या होत्या. संपूर्ण कारवाई पूर्ण करत केलेले असून संबंधित दुकानदारांनी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र सादर केले नसून कुठलाही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने व बांधकामाच्या परवानगी नसल्याने आज रोजी सदर विना परवानगीना वाणिज्य वापर असलेले पत्र्याचे शेडचे दुकाने आज रोजी अतिक्रमण काढण्यात येत आहेत. जवळजवळ 7 ते 8 दुकाने असून या कारवाईत देवपूर पूर्व पोलीस स्टेशनचे PI PSI त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग व अतिक्रमण पथक व संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन. स्वच्छ धुळे हरित धुळे असा नारा देत धुळे महापालिका प्रशासन नागरिकांना स्वच्छता आणि वृक्षारोपणाबाबत आवाहन करीत असते. पण यासंबंधी जेव्हा महापालिका प्रशासनास काम करावायचे असते तेव्हा मात्र प्रशासनास आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. धुळे शहरात पांझरा किनारी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडे आता करपू लागली आहेत. पाऊस थांबला तर या झाडांचे अस्तित्व नष्ट होणार आहे. स्वच्छता आणि वृक्षारोपणाबाबत महापालिकेची कार्यपद्धती म्हणजे दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण अशी स्थिती आहे. स्वच्छ धुळे हरित धुळे अशी साथ घालत महापालिकेने महत्वाकांक्षी वृक्षारोपणाची योजना हाती घेतली. गेल्या काही वर्षात महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण केले. धुळे शहरात पांझरा नदीच्या किनारी महापालिका प्रशासनाने सुमारे 25 लाख रुपये खर्च करून निरनिराळी रोपे लावली. या रोपांना पाण्याची तवीज कसताना ठिबक सिंचन करण्यात आले पण कालांतराने ठिबक सिंचनाच्या नळ्या बेपत्ता झाल्या. महापालिकेच्या ताफ्यात पाण्याचे बंब आहेत पण या बंबाच्या मदतीने झाडांना पाणी टाकण्यात आले नाही. गेल्या 2 महिन्यातील भेदक उन्हामुळे नदी काठावरील झाडांची स्थिती कोविलवाणी झाली आहे. पाण्याअभावी अनेक झाडी करपली आहेत. येत्या 2-3 दिवसात पाऊस झाला तर या झाडांना संजीवनी मिळणार आहे, नाहीतर अधिक करपल्यामुळे ही झाडी अस्तित्व गमावण्याची शक्यता अधिक आहे. नदी काठावरील झाडांची स्थिती अशी आहे तेव्हा अन्य भागात असलेल्या झाडांची स्थिती काय असेल याचा विचार नागरिकांनी करावा. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. धुळे शहरातील कथित सावकार राजेंद्र बंब यांच्याकडून सुमारे 4 कोटी रोख जप्त, लाखोंचे दागिने आणि अनेक खरेदी खत जप्त. नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांची माहिती. शेती क्षेत्रात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर कपाशी लागवड आणि विविध पिकांची पेरणी करावी, कृषी अधिकारी सोनवणे यांचा शेतकऱ्यांना सल्ला. तापमानाची तात्परता आणि उन्हाची भेदकता यामुळे दुपारी 12 पूर्वी धुळ्याच्या मुख्य बाजारपेठेत निर्माण होतोय शुकशुकाट.
धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई, शस्त्र व्यवहाराचे 15 गुन्हे दाखल, देशी बनावटीची 20 पिस्तुले, 11 तलवारी पोलिसांकडून जप्त. आणि स्वच्छता आणि वृक्षारोपण संवर्धनाबाबत धुळे महापालिकेची कार्यपद्धती म्हणजे दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण, अशाच धारणीची. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं शुक्रवारी कमाल तापमान 39.0 तर किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 65 तर दुपारी 30% होतं. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.